नवीन येणाऱ्या कीर्तनांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवाच्या निमित्त या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन परंपरांचं दर्शन घडवणारं हे यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलच्या प्रकल्पात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नमस्कार. देरे हरी संतपदाची जोड, देरे हरी संतपदाची जोड. भक्ताला देव प्रसन्न झाला तरीही खरा सद्भक्त देवाकडे हेच मागणे करतो, अरे देवाचा सहवास तुला प्राप्त झाला आहे, पण तरीही संतांच्याच पदाचा सहवास मला मिळावा असे भक्त म्हणतात. कारण या संत सहवासातच आत्मत्वाचा शाश्वत आनंद प्राप्त होणार असतो. हा संत पूजनाचा विषय आपल्यासमोर विशद करीत आहेत हरिभक्तपरायण सौ रोहिणीताई परांजपे आपल्या सुमधुर हरिदासी कीर्तनातून. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिन्नाशयति विघ्नानां. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया. जय जय राम.
कृष्ण हरे राजा राम जय राम कृष्ण हरे राजा राम जय राम कृष्ण हरे राजा राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण नवल विनोद विहारि कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे क्या बात है बाबा गोवर्धन धर गोपालन गोवर्धन धर गोपालन दत्त गोकुल संकट हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि क्या बात करुणा दृष्टि हरि जय राम हरि राम जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि सद्गुरुनाथा तुझा कृपेचा सद्गुरुनाथा तुझा कृपेचा सतत वाहुदे झराना
नाथा सतत वाहुदे झरा नाथा अनसुयेचा सुता आता अनसुयेचा सुता आता तुझाच रे आसरा नाथा तुझाच रे आसरा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे जरा क्या बात विप्रवेश धरुणी गुरु तुम्ही विप्रवेश धरुणी गुरु तुम्ही अत्री घरी आला नाथा पतिव्रतेच्या पुण्याईने पतिव्रतेच्या पुण्याईने बाळतीचे झाला नाथा भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्तासाठी जन्म ही तुमचा भक्ता उद्धारा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे जरा नाथा सतत वाहू दे जरा कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्ष पटाया जरा नाथा साक्ष पटाया जरा हो कल्पुनी तुमचे रूप वर्णिले साक्ष पटाया जरा नाथा साक्ष पटाया जरा दर्शन द्यावे विनवी अनंता दर्शन द्यावे दर्शन द्यावे करा नाथा जोडूनी अपुरे करा हो अंत नका हो मुळीच पाहो अंत नका हो मुळीच पाहो या हो या कीर्तने या हो या सत्वरा नाथा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा नाथा सतत वाहू दे झरा सतत वाहू दे सतत वाहू दे सतत वाहू दे झरा ना रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम
नारद महाराज की। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ति तेथे माझी व्युत्पत्ति किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे। परमेश्वर स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी विनम्र भावानी वंदन करते। देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा या समर्थोक्तीप्रमाणे अवघ विश्व कीर्तनाच्या रंगामध्ये रंगावं यासाठी विश्व मराठी परिषदेने घेतलेला हा अट्टहास आणि त्यासाठी मग या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे असे क्षितिज सर पाटुकले, आदरणीय परमपूज्य गोविंद देवगिरीजी महाराज आणि आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय हरिभक्तीपरायण चारुदत्तबुवा आफळे या सगळ्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत। या सगळ्यांना मनापासून वंदन करते, कारण कीर्तन सर्वदूर पोहोचावं, सगळं विश्व कीर्तन रंगामध्ये रंगावं या एका अत्यंत उदात्त आणि प्रामाणिक हेतूनी उदयास आलेली ही संकल्पना विश्व मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सगळ्या भारतभर नव्हे तर जगभरातल्या मराठी बांधवांसाठी उपस्थित झालेलं हे व्यासपीठ आपण ज्याला म्हणूया, डिजिटल व्यासपीठ असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, की घर बसल्या माणूस कीर्तनाचा आस्वाद घेऊ शकतो आणि कीर्तन कुणी ऐकायचं, कीर्तन कुणी करावं, कीर्तन कुणी ऐकावं याची पथ्य सांगत असताना तुकोबराय म्हणाले, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। मग तरुण माणसांनी जर कीर्तन करावं अशी अपेक्षा असेल ना, तर ऐकणारे श्रोतेसुद्धा तरुण असावेत आणि तरुण बांधवांना कीर्तनाची गोडी लागावी, इतका सुंदर आणि उदात्त हेतू घेऊन या मंडळींनी हे काम हाताशी घेतलंय, म्हणून या लोकांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत। आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी अत्यंत गोड असा संत कवी अमृतरायांचं एक पद मी निरूपणासाठी घेतीये। साथीसाठी मला उपस्थित असलेले उत्कृष्ट साथीदार आणि मी दोघांनाही वंदन करते। आम्ही सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा आपल्यासमोर सादर करतोय। परमेश्वर स्वरूप श्रोत्यांच्या चरणी वंदन करते आणि संत कवी अमृतरायांच्या पदाचा थोडक्यात उद्घोष करून पुढे जाऊया। साग आ संत पदाची जोड दे रे हरी। संत पदाची जोड दे रे हरी। संत पदाची जोड दे रे हरी। संत पदाची जोड समागम आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड दे रे हरी। संत पदाची जोड दे रे हरी। संत पदाची जोड पदाची जोड दे रे
संत पदाची जोड़ तेरे हरि संत पदाची जोड़ कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ भगवत कृपेनी प्राप्त झालेलं जीवन त्या जीवनाला जर पूर्णत्वाला जायचं असेल कृतार्थ अवस्था प्राप्त करायची असेल तर ते जीवन त्या जीवनाला कशाचा स्पर्श व्हावा हे सांगत असताना संत कवी अमृतराय प्रस्तुतच्या पदामध्ये भगवंताजवळ अत्यंत गोड असं मागणं मागतात दे रे हरी संत पदाची जोड दे रे हरी संत पदा जोड त्यामुळे काय होणार आहे संत समागमे आत्मत्वाचा सुंदर उगवे मूड दे रे हरी संत पदाची जोड भगवंता श्रोते हो संत आणि मागणं हे समीकरण जुळत नाही बरं आमच्या सर्व मनोकामना भगवंत पूर्ण करणारा आहे हे संतांना माहीत असतं वास्तविक व्यवहारातले सगळंच काही भगवंत देतोय पण जगामध्ये दुर्लभात असलेली दुर्लभ जी गोष्ट आहे ना ती संतांनी भगवंताजवळ मागितली तुमचं आमचं मागणं आणि संतांचं मागणं भक्तांचं मागणं यामध्ये फार फरक आहे बरं तुम्ही आम्ही प्रापंचिक सुखासाठी भगवंताची भक्ती करतो आणि त्यामुळे दुर्दैवानी ती भक्ती राहत नाही तो भक्तीचा व्यापार होतो श्रोते हो भक्तीमध्ये भगवंताला काहीतरी द्यायचं आणि त्या बदल्यात त्याच्याकडून काहीतरी मागायचं ही आमची भक्ती ठरते त्यामुळे भगवंत आणि भक्त हे नातं आमचं कधीच त्याच्याशी जुळत नाही पण वास्तविक भक्ताची अशी अवस्था असते जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणतात न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रे न तीर्थो न वेदा न यज्ञाः अहम भोजनम नैव भोजम न भोक्ता चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम सद्गुरुनाथ भगवान की जय मग अशी जर भक्ताची अवस्था आहे या उच्च कोटीला भक्त जर पोहोचलेला असेल तर भक्त भगवंताकडे मागणं का मागतो याचं कारण त्याचं मागणं आणि आमचं मागणं यामध्ये खूप फरक आहे श्रोते हो संतांनी मागणं मागितलं भगवंताकडं पण ते दुर्लभ असलेलं मागणं मागितलं आद्य शंकराचार्यच आम्हाला सांगतात की जगामध्ये तीन गोष्टी दुर्लभ आहेत दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयाः तीन गोष्टी जगामध्ये दुर्लभ आहेत पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व दुसरी गोष्ट आहे मुमुक्षुत्व आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रयाः संतांच्या बाबतीत बोलायचं झालं भक्तांच्या बाबतीत बोलायचं झालं ना तर मनुष्य जन्म त्यांना मिळालाय मुमुक्षुत्व जे आम्हाला नाही आहे पण संतांकडे आहे मोक्षाची इच्छा असणं म्हणजे मुमुक्षुत्व संतांना ती होती ती आहे आणि तिसरी गोष्ट महापुरुष संश्रयः उत्तमोत्तम सत्पुरुषांचा साधूंचा महापुरुषांचा संघ लाभणं ही जगातली सगळ्यात मोठी दुर्लभ अशी गोष्ट आहे आणि म्हणूनच प्रस्तुतच्या पदामध्ये कवी अमृतराय जे पंत कवींपैकी अत्यंत आदराचं आणि अग्रगण्य असं नाव होतं पण त्यांच्या काव्याला संतत्वाचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे संत कवी अमृतराय असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्यांचे कटावसुद्धा नारदीय कीर्तनामध्ये खूप वापरले जातात या अमृतरायांचं प्रस्तुतचं पद आहे भगवंताकडे मागणं मागतायत दे रे हरी संत पदाची जोड दे रे हरी संत पदाची जोड वास्तविक संत संगती मागण्याचं कारण काय हो माझ्या जीवनाला संतांचा सहवास मिळावा संत पदाची जोड माझ्या आयुष्याला लाभावी कारण श्रोते हो सामान्य माणूस प्रापंचिक माणूस हा कृतार्थतेच्या प्रांतामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण समाधान कुठेच नाही प्रत्येक गोष्टीची संसारामध्ये उणीवही असतेच आणि उणीव नसेल तर तो संसार असूच शकत नाही त्यामुळे जी आम्ही स्वतःला प्रापंचिक म्हणून घेतो अशी साधक माणसं एकीकडे परमार्थही करायला बघतो एकीकडे प्रपंचही बघतो आणि या दोन्हीमध्ये ओढाताण होते भरकटल्यासारखी अवस्था होते संभ्रांत अवस्था वाटायला येते आणि नक्की काय करायचं हे कुणा काहीच कळत नाही गोंधळलेली अवस्था प्राप्त होते अशा वेळी संत आम्हाला सन्मार्गदर्शन करतात आणि संतांनी दाखवलेल्या मार्गाला आम्ही धर्म म्हणतो श्रोते हो
वास्तविक धर्माच्या व्याख्या बऱ्याच केल्या, अनेक मतमतांतर इथे झाली. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणणारा कार्ल मार्क्स इथे येऊन गेला. धर्म हा शब्द उच्चारला की सामाजिक स्वास्थ्य सध्या बिघडत आहे, पण खरं सांगू धर्म या शब्दाचा खरा अर्थ यक्षप्रश्न प्रकरणामध्ये धर्मराजानीच सांगितलेला आहे. यक्षप्रश्न प्रकरण महाभारतामध्ये यक्षांनी धर्माला प्रश्न विचारला होता, धर्मा जीवनाची दिशा काय असावी. धर्मराजांनी एका शब्दात या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. आणि खरं आहे श्रोते हो, मोठ्यात मोठ्या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी शब्दात जो देतो ना, त्याला म्हणायचं उत्तम विद्यार्थी. म्हणून चौकशी ऑफिसवर एस टी स्टँडवर बोर्ड असतो ना, आपलं म्हणणं थोडक्यात सांगा. कमी शब्दामध्ये खूप मोठा भावार्थ धर्मराजांनी सांगून दिला. जीवनाची दिशा काय असावी हा प्रश्न होता, धर्माने उत्तर दिलं. संत, संत हीच जीवनाची दिशा आहे आणि संत आम्हाला सन्मार्ग दर्शन करतात. मी नेहमी सांगते, आमच्या भारतभूमीचं भाग्य एवढं मोठं आहे श्रोते हो. आम्ही भाग्यवान आहोत की या मातीमध्ये आमचा जन्म झाला. परमेश्वराने आम्हाला इथे नरदेह रूपाने जन्माला घातलं. याचं कारण अनेक संत महात्म्यांच्या विचारांनी आमची ही माती सिंचित झालेली आहे. या विचारांचं सिंचन इथे झालेलं आहे आणि म्हणून सगळ्या जगाला ललांबभूत ठरावी अशी ही भारतीय भूमी, अशी ही भारतीय संस्कृती सगळ्याच्या आदर्शस्थानी विराजमान आहे. याचं कारण आमची संत मंडळी आम्हाला इथे लाभली. मग फक्त महाराष्ट्रापुरतंच बोलायचं का? अजिबात नाही. प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये अनेक संत होऊन गेलेत. उत्तरेकडे म्हणू नका, दक्षिणेकडे म्हणू नका, प्रत्येक भागामध्ये अनेक संत झाले. आणि या संतांनी काय केलं? सामान्य माणसाचं मन मनगट आणि मेंदू बळकट करण्याचं काम केलं श्रोते हो. आणि म्हणून अशा संतांचा मला सहवास मिळू दे, अमृतरायांचं भगवंताकडे मागणं आहे. हे देवा, संत पदाची जोड दे रे हरी, संत पदाची जोड. त्यामुळे काय होईल हो? अमृतराय पुढच्या चरणात म्हणतात, संत समागम आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड दे रे हरी, संत पदाची जोड. भागवतामधला गोड प्रसंग आहे. कपिल गीतेमध्ये कपिल मुनी आपल्या आईला, देवहूतीला जीवनमुक्तीचा मार्ग सांगतात. देवहूतीला ज्यावेळी हे आकलन झालं की माझ्या पोटी जन्माला आलेला पुत्र हा साधा सुद्धा बालक नाहीये, तर साक्षात परब्रह्म माझ्या पोटी अवतीर्ण झालेला आहे, हे भान ज्यावेळी देवहूतीला आलं ना, त्यावेळी देवहूतीनी कपिल भगवंतांच्या समोर हात जोडले आणि सांगते, हे भगवंता, हे परब्रह्मा, मला जीवनमुक्त होण्याचा मार्ग सांगा, मला माझ्या जीवनाचा मुक्तीचा मार्ग सांगा. आणि अशावेळी कपिल भगवंतांनी तिला जीवनमुक्तीचा मार्ग सांगताना सत्संगतीचाच पहिल्यांदा उपदेश केलाय की हे आई तू काय कर, हे माते तू काय कर, जीवनमुक्त व्हायचं असेल ना तर तुला आधी संतसंग करावा लागेल. आचार्य जगद्गुरूंनी सुद्धा आम्हाला हा जीवनमुक्तीचा क्रम सांगितलाय. बरं, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्तिः. हा जो जीवनमुक्तीचा क्रम आम्हाला जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी सांगितला ना, थोडं आपण उलट्या मार्गाने जाऊ म्हणजे विषय आम्हाला लक्षात येईल. आचार्य म्हणतात, तुम्हाला जीवनमुक्त जर व्हायचं असेल ना तर तुम्हाला निश्चल व्हावं लागेल, निश्चल व्हायचं असेल तर तुम्हाला निर्मोही असावं लागेल, निर्मोही व्हायचं असेल तर तुम्हाला निस्संग असावं लागेल, आणि निस्संग व्हायचं असेल तर तुम्हाला सत्संग करावा लागेल. पंढरीनाथ भगवान की जय. आणि म्हणून हा संतसंग आमच्या आयुष्यामध्ये किती परिवर्तन घडवून आणू शकतो. तुकोबराय म्हणतात, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळवेळ तया लागी. संत साधकाला, सामान्य माणसाला आपल्या पदावर नेऊन पोहोचवतात आणि अशा संत तत्वाचा बोध आमच्या आयुष्यामध्ये व्हावा. संत आमच्या आयुष्यामध्ये काय करतात? अमृतराय म्हणाले, संत समागमे आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड. श्रोते हो, आज कलियुगाचा महिमा असा आहे की कली स्वतःचं भान दुसऱ्याला देऊन टाकतो. माणूस स्वत्व विसरला, स्व विसरून टाकला आणि भगवंताला नेमका स्व द्यावा लागतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे. महाराज म्हणायचे की भगवंताला सर्वस्व अर्पण करावं लागेल. एक वेळ सर्व नाही दिलं तरी चालेल, पण म्हणाले स्व द्या. आणि हा स्व आम्ही विसरून गेलोय.
मी कोण आहे, मी कुठून आलोय, मला कुठे जायचंय हे आम्हाला कळावं लागेल आणि ते कळत नाही याकरताच आमची भरकटलेली अवस्था आहे. जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा एकदा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते आचार्य म्हणतात की हे चक्र आम्हाला सुटलेलं नाही आहे, या चक्रामध्ये आमची पुन्हा 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 अडकणूक होतीये. याचं कारण असं आहे की आम्ही स्वतःला विसरलो श्रोते हो. अद्वैत शास्त्राचा पायाभूत सिद्धांत आहे की ब्रह्मसत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्माचाच अंश आहे. त्या परब्रह्म स्वरूपाचा अंश असलेला जीव मात्र कायम दुःखी आहे आणि जीवाला दुःख होण्याचं एकमेव कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी, श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी. बस भगवंताला करते पण द्यावं, संत आम्हाला हे शिकवतात श्रोते हो. आमच्या ठिकाणचं आत्मभान जागृत करण्याचं काम संत करतात, कारण दुर्दैवानी आमची स्वतःची ओळख आम्ही विसरून गेलो. मी कोण, मी कुठून आलोय याचा विषय आमच्या लक्षात येत नाही आणि मग वास्तविक या नश्वर असलेल्या जगामध्ये हेच काही सत्य आहे असं मानून आम्ही बसतो. आचार्य म्हणाले, ब्रह्मसत्यं जगन मिथ्या. आचार्यांचा मिथ्यावाद प्रसिद्ध आहे श्रोते हो. ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या आहे असं बोलत असताना एका तत्वज्ञानाच्या तासाला 40 मिनिटांचा तास झाला आणि शिक्षकांनी ब्रह्म सत्य आहे जग मिथ्या आहे या विषयावर लेक्चर दिलं. 40 मिनिटं संपली आणि जात असताना विद्यार्थ्यांना शिक्षकांनी प्रश्न विचारला, मुलांनो मी जे आत्ता काही 40 मिनिटं तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला कळालं का, ते तुम्हाला कळलं का? विद्यार्थी म्हणाले, हो. मागच्या बाकावरच्या एका विद्यार्थ्याला उठवलं आणि म्हणाला, सांग रे काय कळलं तुला? तो विद्यार्थी म्हणाला, सर आपण हे जे काही आत्ता 40 मिनिटं आम्हाला सांगितलं ना ते सगळं सत्य आहे म्हणाले, पण हे सगळं आम्हाला कळालंय असं जे तुम्हाला वाटतंय ना तो तुमचा भ्रम आहे म्हणाले. पंढरीनाथ महाराज की जय. त्यामुळे असं सत्य आणि भ्रमाची गफलत आमची होता कामा नये म्हणून आचार्यांनी आम्हाला सांगून दिलं आणि त्याकरता या संसारामध्ये जर भगवंतांनी आम्हाला जन्म दिलाय ना तर आम्हाला स्वतःची ओळख करून घ्यावी लागेल. संत आम्हाला स्वतःच्या पातळीला नेऊन पोहोचवतात श्रोते हो. आम्हाला स्वतःची अनुभूती देतात आणि वस्तुत ही अनुभूती संतांनी घेतली. ब्रह्मतत्वाचा ब्रह्मरसाचा आनंद संतांनी मिळवला आणि मग तो आमच्याकडे आला ना. तुकोबरायांनी 5 तास कीर्तन करावं, पोट भरून कीर्तन करावं. पूर्वी 5-5 तास कीर्तन व्हायची, श्रवण भक्ती पोट भरून श्रवण भक्ती व्हावी आणि मग कीर्तन झाल्यानंतर पांडुरंगाने तुकोबरायांना असं समोर येऊन आलिंगन द्यावं, म्हणावं या तुकोबा या, कडकडून मिठी मारावी, ये हृदयीचे ते हृदयी हृदया हृदय भिडले, ये हृदयीचे ते हृदयी झाले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे. आणि म्हणून संतांचा अधिकार एवढा मोठा आहे, देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. पांडुरंग परमात्मा संतांसाठी भक्तांसाठी तळमळत होता. परमात्मा तळमळतो अशी भक्ती काय उच्च दर्जाची असू शकते आपण समजू शकतो श्रोते हो. म्हणून अमृतराय म्हणतात की संत समागमामुळे काय होणार आहे, माझ्यातलं आत्मतत्व जागृत होणार आहे. अजून एक मागणी अमृतरायांनी या पदामध्ये भगवंताकडे केली आहे की हे भगवंता माझ्या मनीचे सकल मनोरथ तू पूर्ण करून घे. काय असतं, एकदा का संत संगत आयुष्याला मिळाली, उत्तम जीवन जगण्याचा मार्ग सापडला की भगवंताकडं काय मागायचं हे वेगळं शिकवावं नाही लागत. अशा भक्तांचे मनोरथसुद्धा तितकेच उच्च दर्जाचे असतात, संकल्पसुद्धा तितकेच सत्य असतात आणि मग सत्य संकल्पाचा दाता नारायण या न्यायाने भक्तांचे सगळे मनोरथ पुरविषयी मनीचे कोड कोड म्हणजे इच्छा समूह या न्यायाने अमृतराय भगवंताला मागतात की हे भगवंता माझ्या मनातले सगळे मनोरथ तू पूर्ण करणार आहेस. श्रोते हो, नुसतं मनात येऊन उपयोग नाही ना. कुठलीही गोष्ट मनात आली आणि ती झाली असं कधी होत नाही. करता करविता भगवंत आहे, मनात येऊन उपयोग नाही. आमचे मनोरथ पूर्ण करणारा तो परमात्मा आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात ना, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, केशवा माधवा नारायणा.
माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा। भगवंतालाच ते मनोरथ पूर्ण करावं। भगवंत आमच्या सगळ्या कामना इच्छा पूर्ण करणार आहे, आणि एवढंच नाही आईच्या मायेने सांभाळणार आहे। श्रोते हो, किती सांभाळतो भगवंत। जर अशा मार्गाने भक्त भक्ती करत असेल, संत समागम आयुष्यामध्ये असेल, भगवंताकडे इच्छापूर्तीसाठी मागणी असेल, आणि अशी इच्छा मागावी की ज्यातून भगवत प्राप्तीच होईल, ज्यातून समाधानच मिळेल, कारण प्रपंच किंवा संसार आम्हाला दुःखापलीकडे दुसरं काही देऊ शकत नाही। असं शाश्वत समाधान जर कुणी देत असतील तर ते संत आहेत श्रोते हो। आणि संत जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना करतात, बरं दादागिरी करून नाही, बरं दंडवत घालून करतात। सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत। आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत, सकलांच्या पाया माझा दंडवत। दंडवत घालून जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना केली। सगळ्या विश्वाचं आर्त माझ्या ज्ञानोबा माऊलीच्या हृदयामध्ये सामावलं होतं, म्हणून माऊली हा शब्द उच्चारला तरी आमचे डोळे पाणावतात। याचं कारण आहे की दुसऱ्याच्या हृदयाचा ताप बघून संतांचं हृदय वितळलं श्रोते हो। म्हणून लोण्याची उपमा दिली ना संतांना तरी ती कमी ठरते, कारण लोण्याला उष्णता दिली तर लोणी वितळतं, पण संतांचं हृदय दुसऱ्याच्या हृदयाला होणाऱ्या तापानी वितळतं, म्हणून संत श्रेष्ठ आहेत। आणि अशा संतांचा सहवास मला लाभू दे, अमृतरायांचं मागणं आहे। शेवटच्या चरणामध्ये अमृतराय भगवंताला अत्यंत गोड मागणं मागतायत। अमृत म्हणे रे हरी भक्ताचा शेवट करीसी गोड, दे रे हरी संत पदाची जोड। एक हिंदी कवी म्हणतो, एक आरजू है मालिक, एक आरजू है मालिक, जाऊंगा जिस दिन जान से, आया था जितनी शान से, जाऊंगा भी उतनी ही शान से। श्रोते हो, असं जीवन आमच्या वाट्याला यावं ना। जन्माला आल्याबरोबर एक नाळ जोडलेली असते मातेशी। माता इथून जो आमचा प्रवास सुरू होतो तो या देहाची माती होते तेव्हाच तो प्रवास थांबतो। माता आणि माती या दोन शब्दातल्या एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं जीवन आहे श्रोते हो। आणि हे जीवन जर परिपूर्ण व्हायचं असेल ना तर आमचं जगणं किती कृतार्थ व्हावं लागेल, किती पूर्णत्वाला जावं लागेल। याकरता तुकोबारायांचं जीवन पूर्णत्वाला गेलं, सदेह वैकुंठ गमन प्राप्त झालं। आता महाराजांचं वैकुंठ गमन काय किंवा माऊलींची समाधी काय लोकांनी चर्चेचा विषय बनवली, पण खरं तर कितीही चर्चा झाल्या तरी सुद्धा तुकोबाराय वैकुंठाला गेले होते हे त्रिकालबाधित सत्य आहे ना। एवढंच नाही, महाराजांच्या समोर असा पांडुरंग उभा होता, वाढवेण झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो, भगवंत असा उभा होता, ये तुकोबा मी तुझ्या स्वागतासाठी उभा आहे। माऊलींच्यासाठी पांडुरंग उभा होता, या माऊली मी तिष्ठत उभा आहे तुमच्या इथे। भगवंतांनी आमची वाट पाहावी असं आमचं दिव्य मरण असावं, असं आमचं दिव्य जीवन असावं। या जीवनाला साधू सत्पुरुषांच्या विचारांचा संगतीचा स्पर्श असावा, आणि ज्यावेळी आमच्यातलं आत्मतत्व जागृत होईल ना तेव्हाच खऱ्या अर्थी आमच्या जीवनाला परिपूर्ण अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। श्रोते हो, आमच्या मुठी लहान आहेत, संतांची मूठ मोठी आहे। मूठ जर आम्हाला मोठी मिळाली ना तर आम्ही या मुठीमध्ये आकाशाला गवसणी घालू शकतो। एक दृष्टांत सांगते पटकन, काय झालं माहिती आहे? एक 2 वर्षाचा मुलगा आपल्या आईबरोबर बाजारात निघाला होता, आणि बाजारातलं सगळं सामान आईने खरेदी केलं। दुकानामध्ये गेल्यानंतर त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये अशा समोर बरण्या ठेवल्या होत्या, त्या बरणीमध्ये बरेचसे चॉकलेट्स होती। त्या मुलाचे ते संस्कार बघितले, दुकानदार खुश झाला आणि दुकानदार म्हणाला, बाळा घे बरं, तुला हवे तेवढे चॉकलेट्स त्यातून घे काढून। तो मुलगा म्हणाला, नाही काका नको मला। त्याची ती परिस्थिती किंवा त्याचा तो संस्कार बघून किती मुलगा सरळ वळणाचा आहे असा विचार करावा दुकानदारांनी। अर्थात मराठी भाषेची काय गंमत आहे बघा, वळण कधी सरळ नसतं, पण आपण म्हणतो ना मुलगा सरळ वळणाचा आहे। बरं, या मुलाबाबत इतकं कौतुक वाटलं आणि म्हणाले, अरे घे बाळा, मी सांगतो ना, बरणीचं झाकण उघड, तुझ्या हातात येतील तेवढे चॉकलेट्स तू काढून घे। तो मुलगा म्हणाला, नाही काका, बरं तुम्हाला एवढंच वाटतं ना तर तुम्हीच मला तुमच्या हाताने द्या म्हणाले।
दुकानदारांना अजूनच आनंद झाला. त्यांनी काय करावं, पटकन बरणीचं झाकण उघडलं, त्या पोराचं एवढं कौतुक केलं, बाळा देतो हा म्हणून पटकन बरणीमध्ये आपला हात घातला, मूठभर चॉकलेट्स उचलली आणि त्याच्या वंजळीमध्ये दिली. आईला कारटं काय होतं माहिती होतं ना. जरा पुढे वाट चालल्यानंतर आई मुलाला विचारते, बाळा तुला बराच वेळ ते काका चॉकलेट्स तू घे असं म्हणत होते, तू का नाही त्याला हात लावला. मुलगा हुशार हो, मुलगा म्हणाला, आई आई माझ्या मुठीने जर मी चॉकलेट्स घेतली असती तर एवढी मिळाली असती का ग, ती मूठ मोठी आहे ना. श्रोते हो, संतांची मूठ मोठी आहे, संतांचा आवाका मोठा आहे, त्यांचं क्षितिज मोठं आहे. मुळात आमचं क्षितिज आम्हाला विस्तारायचं असेल ना तर संत सहवासाशिवाय जीवनाला पर्याय नाही. म्हणून पूर्वरंगाच्या मूळ पदामध्ये संत कवी अमृतराय आम्हाला हरीकडे एवढंच मागणं मागतात आणि आमच्यासाठी सुद्धा काय मागावं याचा वस्तुपाठ घालतात. गम पणी पणी संतपदाचे जोड दे रे हरी, संतपदाचे जोड दे रे हरी, संतपदाचे जोड. संत समागम आत्मत्वाचा, संत समागम आत्मत्वाचा, सुंदर उगवे मोड दे रे हरी, सुंदर उगवे मोड दे रे हरी, संत पदाचे जो दे रे हरी, संत पदाचे जोड दे रे हरी, संत पदाचे, संत पदाचे, संत पदाचे जोड. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. कथेच्या नियमानुसार थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. छान, आपण आपल्या घरी बसूनच कीर्तन ऐकत आहात, मस्त मोकळ्या हाताने टाळ्या वाजवा आणि आनंदाने भजन करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया. 11व्या शतकातली कथा आहे श्रोते हो. चंद्रागिरी नावाच्या एका गावामध्ये राहणारे दयाळपती नावाचे सावकार आणि त्यांची पत्नी सरस्वती दोघही पतीपत्नी धर्माचरण उत्तम करत होते. संपत्तीला ऐशो आरामाला कशाचीच कमतरता नव्हती. प्रचंड धन आणि ऐश्वर घरामध्ये होतं. पण श्रोते हो, मी मघाशी म्हटल्याप्रमाणे संसार म्हटलं की कशाची तरी उणीवही आलीच ना. संसार हा तीन पायांचा चौरंग आहे असं मोठ्या लोकांनी म्हणून ठेवलंय.
तुम्ही म्हणाल चौरंग म्हटलं की चार पाय आले, पण संसाराच्या चौरंगाचा, संसाररूपी चौरंगाचा एक पाय म्हणाले कायम तुटलेला असतो. कारण संसार म्हटलं की संसार हे तो दुःखाची बांधवडी. संसार दुःखमुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ, अखंड तळमळ आहे संसार म्हटलं की. आणि या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये रात्रंदिवस मनुष्य धडपडतोय, झटतोय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड धावपळ सुरू आहे. आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे, धडपडेपर्यंत धडपड भगवंत मनुष्य करतो, पण तरीसुद्धा सुख काही केल्या मिळत नाही. संसाराचं हे वैशिष्ट्य असं श्रोते हो. आणि असा या दोघांचा संसार चालू आहे, उभयता पतीपत्नींचा. पण या संसारामध्ये प्रचंड ऐश्वर्य, नावाप्रमाणेच दयाळ पती हे नाव होतं ना, नावाप्रमाणे दयाळू अंतःकरण होतं. आणि पूर्वीची नावं अशी होती, नावापाठीमागं कार्याचं वलय असायचं. नाव उच्चारलं की मनुष्याचा स्वभाव गुणधर्म लक्षात आला पाहिजे. नावाप्रमाणे दयाळू असलेले सावकार, दयाळपती, पत्नी ही तशी सुशील आणि धर्माचरण करणारी. श्रोते हो, जीवनामध्ये आणखी काय असावं हो. उत्तम संसार आहे, संसारामध्ये उत्तम सांपत्तिक स्थिती आहे, सुशील आणि सुंदर अशी पत्नी आहे, आणि दानधर्म करण्याची प्रवृत्ती आहे. हे सगळं ज्या संसारामध्ये आहे तिथे कशाची उणीव. पण खरं सांगू, पण हा जर शब्द आला की नाही, तर आधीच्या सगळ्या गुणांवर विरजण पडतं. म्हणून पूर्वी स्वयंवरामध्ये पण लावले जायचे, राजकन्या उत्तम आहे, गुणवान आहे, रूपवान आहे, पण हत्तीशी लढा, अमुक फूल घेऊन या, धनुष्य उचला, अमुक करा, तमुक करा, असे पण लावले जायचे. हा पण आला की सगळ्या आधीच्या गोष्टींवर विरजण पडतं. दयाळपती आणि सरस्वतीबाईंच्या या संसाराला खरं तर कशाशीच कमतरता नव्हती, पण एक उणीव होती, ती म्हणजे अपत्य प्राप्ती नव्हती श्रोते हो. आणि स्त्रीसाठी अपत्य जर नसेल ना तर जीवन निरर्थक ठरतं ना. कारण कुठल्याही सण समारंभामध्ये, सोहळ्यामध्ये पुन्हा 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 त्या दुःखाची जाणीव सरस्वतीबाईंना व्हायची. आणि काय अवस्था व्हायची, कुणी पक्षिणी पिला भरविते, तया पाहुनी व्याकुळ होते, काय हे विपरीत रे झाले, पाहुनी वेलीवरची फुले उगा का, काळीज माझे उले पाहुनी, वरची फुले पाहुनी, वेलीवरची फुले. वाईट वाटावं एखादी पक्षीण आणि तिचं बाळ दिसावं, वाईट वाटावं की भगवंतांनी माझ्या बाबतीत हा अन्याय का बरं केला असेल, मलाच का बरं पुत्र संतती किंवा अपत्य प्राप्ती नाही, म्हणून स्वतःच्या नशिबाला दोष द्यावा. पतींनी खूप समजावून सांगावं, सरस्वती बाई ग, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. भगवंतांनी जे आयुष्य दिलंय ना, त्या आयुष्यामध्ये समाधान आम्हाला मिळवता आलं ना की संपला विषय. पण हे मनाला पटत होतं, पण बऱ्याचदा कळत नव्हतं, मन मानायला तयार नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा विमनस्क अवस्थेमध्ये दिवस भरभर भरभर पुढे सरकत होते. आणि एक दिवस असा आला श्रोते हो, या चंद्रागिरी गावामध्ये स्वारी आली बरं. एके दिनी मच्छिंदर साधू आले तयाची ये गावी, एके दिनी मच्छिंदर साधू आले तयाची ये गावी, उद्धारार्थ सतीचा, उद्धारार्थ सतीचा, संतांची थोरवी किती गावी, रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 सीतापते रामा, रामा 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 हरे हरे रामा, रामा 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 रघोत्तम रामा, रामा 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 हरे हरे रामा, रामा. एके दिनी मच्छिंदर साधू आले तयाची ये गावी. त्या चंद्रागिरी गावामध्ये मच्छिंद्रनाथ नावाचे अत्यंत थोर असे सत्पुरुष अधिकारी यांची स्वारी आली, आपल्या अनेक शिष्यांसमवेत. श्रोते हो, नाथ संप्रदायाची ही जी दिव्य परंपरा आमच्या भारतभूला लाभली आहे ना,
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा माझी ज्ञानोबा माऊली हरिपाठामध्ये ही परंपरा सांगते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वोळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञान देव सार सोजविले. म्हणाले आदिनाथांपासून आलेली ही परंपरा ज्ञानदेवांपर्यंत अजूनही पुढे नाथ संप्रदायाची ही परंपरा आमच्या या भूमीमध्ये आहे. आणि असे साक्षात आदिदेव महादेव आदिनाथांचे शिष्य असलेले मच्छिंद्रनाथ या चंद्रागिरी गावामध्ये आले. आणि आल्याबरोबर आलख निरंजन लाव माई भिक्षा लाव असा पुकारा करायचे. आणि हे कानफाटे जोगी म्हणून यांना ओळखायचे. कारण हातामध्ये कुबडी शैली शिंगी हरणाजीन ज्याला आपण मृगाजीन म्हणूया असा सगळा त्यांचा तो थाट असायचा. आणि यांच्या योग सामर्थ्याचं तेज इतकं होतं यांना हटयोगी असं म्हटलं जायचं. श्रोते हो, या योग सामर्थ्याच्या बळावर या साधूंच्या डोक्यावर या मंडळींना या साधूंना फकीर ना कायम फिरस्ती असणारे ही मंडळी लाकडं धुनी पेटवण्यासाठी सतत लाकडांची आवश्यकता त्यांना लागायची. आणि ही लाकडं या लाकडाची मुळी बांधून ते डोक्यावर ठेवायचे. पण डोक्यावर नाही बरं, स्वतःच्या योग सामर्थ्याच्या तपस सामर्थ्याच्या बळावर डोक्यापासून हातभर अंतरावरती ही मुळी असायची. काय वर्णन केलं बघा. माथे लकरी निराधार, माथे लकरी निराधार, माथे लकरी निराधार, माथे लकरी निराधार देखे करे सो विचार. माथे लकरी निराधार देखे करे सो विचार. ये तो कोई अवतार सच्च सच्च साई हो. ये तो कोई अवतार सच्च सच्च साई हो. ये तो कोई अवतार सच्च सच्च साई हो. माथे लकरी निराधार देखे करे सो विचार. माथे लकरी आलख निरंजन लाव मई भिक्षा लाव असा पुकारा गावागावांमध्ये करत हिंडावं. आणि मच्छिंद्रनाथांची आपल्या शिष्यांसमवेतची ही स्वारी, हातभर अंतरावर अधांतरी असलेली ती लाकडाची मुळी, आणि हा सगळा थाट लोकांनी डोळे भरून बघावा हो. गावातल्या मच्छिंद्रनाथ या दयाळपती सावकारांच्या घरासमोर येऊन उभे राहिले. आणि सरस्वती आतमध्ये काहीतरी कामकाज करत होती. मच्छिंद्रनाथांनी पुकारा दिला. आलक्ष मुखे गरजती, आलक्ष मुखे गरजती, भिक्षा घे बोनी सरस्वती धावे. धावत 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 सुपामध्ये जोंधळे आणले आणि भिक्षा देण्यासाठी मच्छिंद्रनाथांच्या समोर येऊन सरस्वतीबाई उभी टाकल्या. मच्छिंद्रनाथ संत किती दयाळू असतात बघा. मी म्हटलं ना की लोण्यापेक्षा मऊ, याचं कारण असं की लोण्याला उष्णता दिली तर ते लोणी वितळेल, पण संतांचं हृदय दुसऱ्याच्या हृदयाच्या तापाने वितळतं हो. श्रोते हो, सरस्वतीबाईंच्या हृदयातली दुःखाची छटा, चेहऱ्यावरची म्लान मुद्रा मच्छिंद्रनाथांनी बरोबर ओळखली. आणि मच्छिंद्रनाथांनी काय विचारावं सरस्वतीबाईंना, तिच्या चेहऱ्यावरचं दुःख बघितलं, वाचलं, अनुभवलं. आणि मच्छिंद्रनाथ विचारतात, बहुधन धान्य ही भाग्य थोर बाई, बहुधन धान्य ही भाग्य थोर बाई, म्लान मुख का दिसते तुझे माई, म्लान मुख का दिसते तुझे माई, म्लान मुख का कागमाई, एवढी दुःखी का दिसतेस, हताश का दिसतेस, दाराशी आलेल्या बैराग्याला फकीराला साधूला अशी दुःखी चेहऱ्याने भिक्षा नाही वाढायची बरं. आणि नाथांनी हे विचारल्या क्षणी सरस्वतींच्या डोळ्यातून खळखळ अश्रू ओघळले. नाथ पुसता ती सजल नेत्र झाली, नाथ पुसता, नाथ पुसता ती सजल नेत्र झाली, नाथ पुसता ती सजल नेत्र झाली, बोलवे तिस स्तब्धताची आली, बोलवे ना तिस स्तब्धताची आली, बोलवे ना तिस स्तब्धताची आली. शब्द फुटे ना तोंडात, ना स्तब्ध झाली, नेत्राश्रू खळखळ उघडले. आणि मच्छिंद्रनाथांनी आपल्या अंतरीचं दुःख ओळखलं. या वेदनेने अजून वाईट वाटलं आणि नाथांना सांगितलं, महाराज काय सांगू, मी दयाळपती सावकाराची पत्नी आहे,
कशाची कशाचीही कमतरता नाही, पण एकच उणीव आहे संसारामध्ये की ज्यामुळं माझं सगळं जीवन मला निरस होऊन बसलंय. वचिंद्रनाथांनी विचारावं, काय माई, काय आपली व्यथा आहे, काय दुःख आहे मला सांगा, मी दूर करण्याचा प्रयत्न करतो. सरस्वती बाईंची आशा पल्लवित झाली आणि पटकन वचिंद्रनाथांना उद्देशून त्या म्हणाल्या की नाथा महाराज, अपत्य प्राप्ती नाही आहे संसारामध्ये. जर अपत्य नसेल तर स्त्रीचं जगणं हे निरर्थक समजलं जातं आणि म्हणून या अपत्य प्राप्तीविना हे जगणंच आता ओझं होऊन बसलंय. मच्छिंद्रनाथा गालामध्ये हसले आणि मच्छिंद्रनाथांनी काय सांगावं माहितीये, मच्छिंद्रनाथांनी आपल्या झोळीमध्ये हात घातला, काळजी करू नको माई, हे भस्म तुम्ही घ्या. झोळीतून भस्म बाहेर काढलं आणि सरस्वतीबाईंच्या हातामध्ये भस्म दिलं. हे भस्म तुम्ही घ्या, या भस्माच्या सेवनाने तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल बरं. आणि हा पुत्र असा तसा नाही, सगळ्या जगाला ज्याची धन्यता वाटेल, तुम्ही जगी धन्यता पावसी सत्वशीला अशी तुझी सुद्धा ख्याती होईल, असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल, काळजी करू नकोस. असं म्हणून मच्छिंद्रनाथ निघायला लागले, पण सरस्वतीबाई अहो नाथा महाराजा भिक्षा तरी घ्या म्हणून पुढे वाकली. तेव्हा मच्छिंद्रनाथ हसून म्हणाले, माई आता ही भिक्षा आम्हाला नको, या दिवसापासून बरोबर 12 वर्षांनंतर आम्ही तुझ्या दारात येऊ आणि 12 वर्षांनंतर तुझा 12 वर्षाचा पुत्र त्या पुत्राच्या हातून, त्या मुलाच्या हातून मी भिक्षा स्वीकारेन. असं म्हणून लखन निरंजन स्वारी निघाली बरं. पण जाताना सरस्वतीला निक्षून सांगितलं मच्छिंद्रनाथांनी, ही रक्षा तू जपूनी ठेवी, रक्षा तू जपुनी ठेवी, सेवी त्वत्पति संगे, ही रक्षा तू जपुनी ठेवी, सेवी त्वत्पति संगे, होईल तुझला अवतारी सुत, होईल तुझला अवतारी सुत, होईल तुझला अवतारी सुत, हे मी निक्षुन सांगे, हे राम साधोजी, राम राजा राम कहोजी, ही रक्षा तू जपुनी ठेवी, सेवी त्वत्पती संगे, होईल तुझला अवतारी सुत, हे मी निक्षुन सांगे. श्रोते हो, संतांचे आशीर्वाद निक्षून सांगून दिलं, खात्री होती, विश्वास होता 12 वर्षानंतर या मुलाच्या हातून मी भिक्षा घेणार आहे. संत सत्पुरुषांचे आशीर्वाद खरे ठरतात याचं कारण मच्छिंद्रनाथांनी या आशीर्वादासाठी आपलं 12 वर्षांचं पुण्याचं उदक सोडलं होतं. आज कलियुगाचा प्रताप असा आहे की कलियुगामध्ये शापही खरे ठरत नाही, आशीर्वाद कुठले खरे ठरे होणार. म्हणून आपल्याकडे म्हण आहे ना कावळ्याच्या शापानी, आशीर्वाद किंवा शाप खरं होण्यासाठी, ती शापवाणी किंवा आशीर्वादाची वाणी खरी ठरण्यासाठी शाप देणाऱ्यांनी किंवा आशीर्वाद देणाऱ्यांनी आपलं कितीतरी पुण्य जमवावं लागतं आणि ते सोडावं लागतं बरं, पुण्याचं उदक सोडावं लागतं. आणि अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथांनी सरस्वती माईला आशीर्वाद दिला आणि निघून गेले. तो प्रसंग इतका गोड होता की सरस्वती त्या आठवणीमध्ये दिवस पुढे सरकवतीये. दुपारची वेळ झाली, माध्यान्नीची वेळ, दयाळपती सावकार पेढीवरून भोजनासाठी घरी आले होते आणि नेहमीपेक्षा आज जरा त्यांची जास्त गडबड होती. अंगरखा काढून ठेवला, भोजनाला बसले, अन्न ब्रह्माची प्रार्थना झाली आणि भोजन करता करता सरस्वती माईंना सांगितलं की हे बघ सरस्वती, मला लवकर आज कामाला जावं लागेल, रोजच्यासारखी मी आज वामकुक्षी घेऊ शकणार नाही. आणि या सगळ्या गडबडीमध्ये सकाळी घडलेला प्रसंग, मच्छिंद्रनाथांनी दिलेला भस्माचा प्रसाद, हे सगळं आपल्या पतीला सांगायचं राहून गेलं. दयाळपतींनी जेवण उरकलं आणि निघून गेले पेढीवरती परत. सरस्वतीबाईंनी आपल्या घरातलं सगळं कामकाज आटोपलं आणि थोडंसं जरा उमऱ्यावर येऊन उभ्या राहतायत तोच. आजही हे काही नवीन नाही, रिकाम टेकड्या शेजारच्या बायका असतात की नाही, त्या सगळ्या जमल्या. पहिली आली, दुसरी आली, दुसरीला न बोलवता तिसरी आली, चौथीला बोलवून आणलं आणि मग सभा भरली हो. आता अशा वेळी या सभेला, स्त्रियांच्या सभेसाठी चर्चेला विषय कुठे लागतो? आणि विषय रंगला, चर्चा रंगली, कुणीतरी एकाने अध्यक्षस्थानी राहावं. सगळ्या गावाच्या बातम्या तिथे आपल्याला मिळतात ना, वर्तमानपत्र सगळ्या गावाचं आम्हाला महिलांच्या चर्चेमध्ये मिळू शकतं. आणि अशा पद्धतीनं या सरस्वतीच्या मुखातून
सकाळचा प्रसंग सांगण्याचा मोह आवरला नाही बरं. असं म्हणतात संसारी माणसाला आपली दुःखं सांगू नये कारण ती माणसं अजून ट्रॅफिक वाढवण्याचं काम करतात. काहींच्या आयुष्यात तर इतका नकार भरलेला असतो की फार टेन्शन आहे, हे जीवनाचा ध्रुवपदच असतो. कोरोनामध्ये कसं आपण 4 फूट असं लांब राहतो की नाही, तसं नकार असलेल्या माणसाच्या पासून 2 फूट थोडंसं लांबच राहावं तर आमचं जीवन सुखी होईल. निगेटिव्हिटी आमच्याकडे आम्ही का घेतो हा प्रश्न पडतो कधी कधी. सरस्वतीबाईंनी घडलेला प्रसंग आपल्या या सगळ्या स्त्रियांना, आपल्या या मैत्रिणींना सांगायचा ठरवला आणि सरस्वती सांगू लागली, अगं ऐकलं का, सकाळी एक अत्यंत थोर अधिकारी सत्पुरुष माझ्या दारात आले आणि मला पुत्र व्हावा, अपत्य प्राप्ती व्हावी म्हणून आपल्या जवळची रक्षा, आपल्या जवळचं भस्म त्यांनी माझ्याकडे दिलंय. पदराच्या गाठीमध्ये असं बांधून ठेवलेलं ते भस्म दाखवलं बायकांना. आता लवकरच ही सरस्वती तुम्हाला लेकुरवाळी झालेली दिसेल बरं. एवढं ऐकलं आणि एक जहाल मावशीबाई होती तिथे, त्या मावशीबाईंनी सांगावं, सरस्वती बघू बघू बघू, अगं गं वेडी गं वेडी सरस्वती, अगं काय गं तू अशी राख खाऊन कुणाला मुलं होतात का गं, कोण तो भिकारडा मेला जोगी, तुला भोळी भाबडी बघितलं आणि तुला फसवलं गं. आणि तिच्या म्हणण्याला अजून 4 बायकांनी दुजोराच दिला. आता सरस्वतीला असा प्रश्न पडला की काय करावं, ही राख मी सेवन करू की नको. शेवटी त्यांचाच विजय झाला. आणि म्हणतात ना श्रोते हो, असं बऱ्याचदा घडत राहतं, दुर्जनांचा विजय होतो कारण आमचा निश्चय पक्का नसतो, आम्ही विश्वास आमचा दृढ नसतो. सरस्वतीच्या बाबतीत तेच झालं. सरस्वतीनं ती पदराच्या गाठीत बांधलेली ती राख, ते भस्म, अत्यंत प्रसादाचं असं ते लेणं सरस्वतीने घरामागे एक उकिरडा होता त्या उकिरड्यामध्ये नेऊन टाकली. आज म्युन्सिपाल्टीच्या गाड्या सगळीकडे फिरतात ना कचरा गोळा करण्यासाठी, पण पूर्वीच्या काळी आजही खेडेगावांमध्ये आणि पूर्वीच्या काळी उकिरडा नावाची एक व्यवस्था स्वतंत्र असायची की जिथे घरातला सगळा केरकचरा त्या उकिरड्यामध्ये मोठा असा खड्डा खणलेला असायचा, त्या खड्ड्यामध्ये तो केरकचरा टाकायचा, गुरांचं शेण त्यामध्ये टाकायचं आणि मातीने तो खड्डा भरत आला की बुजवून टाकायचा. म्हणजे काही दिवसांनी तो खड्डा परत उपसायचा आणि शेतीच्या कामासाठी उत्तम खत म्हणून त्याचा वापर केला जायचा. आणि अशा या उकिरड्यामध्ये सरस्वतीबाईंनी ही राख टाकली. श्रोते हो, काय झालं, वाईट तर वाटत होतं पण हातून ते कर्म घडून गेलं, त्यामुळे झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणून सरस्वती तो प्रसंग विसरून गेली. आता राख मिळाली, राख गेली, मग पतीला सांगा कशाला, परत त्यांनी उगीच आपल्याला काही बोला, त्यापेक्षा हा प्रसंग विसरून जाण्यातच आपलं भलं आहे असं म्हणून सरस्वती तो प्रसंग, ती घटना विसरून गेली. बघता बघता दिवस पुढे सरकले आणि 12 वर्ष पूर्ण झाली. श्रोते हो, या घटनेला 12 वर्ष पूर्ण झाली आणि संतांचं आश्वासन, संतांचे शब्द काळालाही खोटे ठरवता येत नाहीत या न्यायाने मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी मच्छिंद्रनाथ सरस्वतीच्या दयाळपतींच्या त्या गावामध्ये, चंद्रागिरी गावामध्ये घरासमोर येऊन उभे राहिले. आलख निरंजन लाव माई भिक्षाला, असा पुकारा केल्या क्षणाक्षणी सरस्वती बाहेर आली बरं आणि भिक्षा घ्या म्हणून सूप समोर आणलं जोंधळ्यांनी भरलेलं आणि झोळीमध्ये भिक्षा घालणार. मच्छिंद्रनाथ हसले, माई आपला मुलगा कुठे आहे, मी त्याच्याकडून आज भिक्षा घेणार आहे. 12 वर्षानंतरचा प्रसंग ऐकतोय बरं आपण, मी त्याच्याकडून भिक्षा घेणार आहे. सरस्वतीने सांगावं, महाराज अहो मला मूलच नाही तर त्याच्याकडून कशी भिक्षा घ्याल तुम्ही, म्हणजे आपल्याला मूल झालंच नाही. नाही नाही अहो असतं आणि नाही म्हणून मी कसं सांगेन महाराज आपल्याला. सरस्वतीने आपल्याला ओळखलं नाही, मच्छिंद्रनाथांना कळालं आणि मच्छिंद्रनाथ म्हणतायत की सरस माई 12 वर्षापूर्वी पुत्र प्राप्तीसाठी कुणी आपल्याला भस्म दिलं होतं का, कुणी आपल्याला राख दिली होती का. सरस्वती माईंना अक्षरशः श्रोते हो धरणी दुभंग होऊन आता त्या धरणीमध्ये मी लपून जाऊ की काय अशी अवस्था, एखादं मातीचं ढेकूळ पाण्यामध्ये विरघळावं ना तशी अवस्था सरस्वतीबाईंची झाली. डोळ्यातनं खळखळ खळखळ नेत्राश्रू वाहत आहेत आणि मच्छिंद्रनाथांची ओळख पटली, महाराज क्षमा करा, आपण दिलेलं भस्म मी सेवन नाही केलं, नाही केलं. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माई आपल्याला जर राख भस्म नको होतं तर तुम्ही का स्वीकारलं, माझी राख मला परत द्या. कुठली देऊ महाराज, ती राख मी टाकून दिली हो उकिरड्यामध्ये, कशी अवदसा आठवली मेलीला मला, ती राख एवढा तुमचा कृपा प्रसाद मी त्या उकिरड्यामध्ये टाकून दिला. आणि हे सगळं चालू असताना ती शेजारची जी मावशी होती की नाही, जिने राख टाकून द्यायला सांगितली होती, ती आली म्हणाली, सरस्वती अगं काय काय गोंधळ चाललाय ग, हे बघा यांनीच, यांच्या सांगण्यावरून मी तुमची राख उकिरड्यामध्ये टाकली. आणि त्या मावशीने जसं आपल्यावरचा आरोप ऐकला तशी ती मावशी काय म्हणती ऐका,
अगं गगं मेले, अगं माझ्यावर कसला आरोप देतेस वेडे? तुला नाही कळलं, मला वाटलं रस्त्यावरचा कुणीतरी एखादा जोगी असेल. पण एवढ्या मोठ्या साधू सत्पुरुष अधिकारी व्यक्तीच्या माणसाची रक्षा तू अशी बेधडक की ग उकिरड्यात टाकून दिलीस? श्रोते हो, कठीण समय येता कोण काम असं येतो ही प्रचिती सरस्वतीला त्या क्षणाला आली. मच्छिंद्रनाथ थोडे संतापून विचारत होते, माई मला उकिरडा दाखवा, कुठे राख टाकली ती जागा मला दाखवा. आणि एवढ्यात दयाळपती सावकार आले होते. दयाळपतींचं आगमन झालं, थोडक्यात त्यांना सगळं वृत्त कळालं होतं. आणि दयाळपती आणि सरस्वती माई दोघंही मच्छिंद्रनाथांच्या पायावर धावली, चरणांना घट्ट मिठी मारली. श्री गुरुराज महाराजा. महाराज, आपण विश्वाकार असलेले संत आहात, विश्वात राहत असून सुद्धा विश्वाहून भिन्न आहात. आपला अधिकार थोर आहे महाराज, आम्हाला क्षमा नाही का करणार? आम्हाला आमच्या कृत्याचा पश्चाताप होतोय. श्रोते हो, यालाच म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. पश्चाताप झाला. पश्चातापाने दग्ध झालेली सरस्वती चरणांना मिठी घातली आहे. दयाळपती सुद्धा चरणांशी आलेत आणि सांगतायत, महाराज आम्हाला क्षमा नाही का करणार? शरण आलेल्याला आपण अभय देता ना, मग आमच्यावर कृपा नाही का करणार? श्री गुरुराज महाराजा किती अंत दयाळा बघसी, श्री गुरुराज महाराजा किती अंत दयाळा बघसी, श्री गुरुराज महाराजा. भागलो आलो चरणाशी, द्या ठाव निज चरणाशी, श्री गुरुराज महाराजा किती अंत दयाळा बघसी. रात्रंदिन तळमळ झाली, अधिकाधिक अंतर पडले, भेटले सदय रूप आजी, श्री गुरुराज महाराजा किती अंत दयाळा बघसी, श्री गुरुराज महाराजा किती अंत दयाळा बघसी. दोघांनी चरणांना मिठी घातली मच्छिंद्रनाथांच्या. मच्छिंद्रनाथांनी सांगावं की मला तो उकिरडा दाखवा. स्वतः दयाळपती मच्छिंद्रनाथांना त्या उकिरड्याजवळ घेऊन गेले. आणि श्रोते हो, उकिरड्याच्या समोर ज्यावेळी मच्छिंद्रनाथ आले ना, त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्या जमिनीला आपला कान लावला आणि सोहम 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 सोहम, त्या जमिनीतून सोहम नामाचा ध्वनी ऐकू येऊ लागला. आणि श्रोते हो, खरं आहे, गर्भावस्थेमध्ये हा जीव असतो, त्यावेळी सोहम सोहम नामाचा उच्चार आहे. आणि जीवाचा जन्म झाल्यानंतर जीव म्हणतो कोहम कोहम, मी कोण आहे? कारण विसर पडतो, मी जिथून आलोय त्याच्याशी माझं नातंच तुटून जातं ना जन्मानंतर. जीव विसरून जातो परमात्म्याला. त्या उकिरड्यातून सोहम नावाचा ध्वनी, श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडताना हम, प्रत्येक श्वासाला सोहम 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 ध्वनी उच्चार चालू आहे. आणि मच्छिंद्रनाथांनी तो आवाज ऐकला, मात्र दयाळपतींनी सुद्धा त्या जागेला कान लावला. एवढ्यात सगळं गाव त्या ठिकाणी जमा झालं होतं. आणि बघता क्षणी सरस्वतीला एवढा पश्चाताप झाला की काय करून बसले, कशी औदसा आठवली. आज मला 12 वर्षाचा पुत्र असता त्याचं किती कोड कौतुक मी पुरवलं असतं. आणि मच्छिंद्रनाथांनी आवाज दिला की नरी का नाद किया जोगी मच्छिंदर, बेटा तेरा गुरु आवे जी आलख निरंजन, बेटा आ ऊपर आ, तेरा गुरु तेरे सामने खड़ा है. म्हणून मच्छिंद्रनाथांनी किनरी वाजवायला सुरुवात केली. या नाथपंथी साधूंकडे किनरी नावाचं वाद्य असायचं. किनरी वाजवली आणि त्या ध्वनीनादानी उकिरड्यावरची माती आणि राख आपोआप बाजूला झाली श्रोते हो. आणि अत्यंत दिव्य तेजपुंज असा अलौकिक एक दिव्य मुलगा त्या राखेतून त्या उकिरड्यामधून बाहेर आला आणि मच्छिंद्रनाथांच्या पायाला मिठी घातली. सद्गुरुनाथ महाराज की जय, मिठी घातली. आणि मच्छिंद्रनाथांनी त्याला विचारावं की बाळा कसा वाढलास रे इथे या जागेमध्ये, कुणी तुला मोठं केलं, कुणी तुझं पोषण केलं मला सांगशील का? आणि त्या मुलाने उत्तर द्यावं, महाराज आपण माझे गुरु आहात. खरं सांगू का, वाईट वाटून घेऊ नका,
महाराज मला इथं कशाचीच कमतरता नव्हती. धसा रे मारे मरे ने धसा आ आ आ आ. मला इथे कशाचीच कमतरता नव्हती गुरुजी. खरं सांगू का, माझं पालन पोषण कुणी केलं, मला वाढवलं कुणी, या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, स्वरधेनु तुग्धे करी रक्षणाला. स्वरधेनु तुग्धे करी रक्षणाला. स्वरधेनु तुग्धे करी रक्षणाला. स्वरधेनु तुग्धे करी रक्षणाला. गोरक्ष हे नाम म्हणून त्याला. गोरक्ष हे नाम म्हणून त्याला. स्वरधेनु दुग्धे करी रक्षणाला. स्वरधेनु दुग्धे करी रक्षणाला. महाराज, स्वर्गातली कामधेनू माझ्या मला दूध पाजण्यासाठी येत होती. तिच्या दुधावर मी वाढलो, तिच्या दुधावर मी पुष्ट झालो. मच्छिंद्रनाथांना आनंद झाला आणि सांगितलं, राजा, स्वरधेनूच्या कामधेनूच्या दुग्धावरती तू पोचलास ना, तू मोठा झालास ना, म्हणून आजपासून तिने तुझं रक्षण केलं, गायीने तुझं रक्षण केलं, म्हणून तुझं नाव आजपासून गोरक्ष, गोरक्ष नावाने त्याला संबोधित केलं. आणि आता चल माझ्याबरोबर, म्हणून गोरक्षाला हाताला धरून निघाले मच्छिंद्रनाथ. सरस्वती धावली, चरणांना मिठी मारली, महाराज महाराज एक वेळ शापून भस्म करा, नाहीतर हा मुलगा माझा मला परत द्या. पश्चाताप दग्ध अंतकरणाने पायाची मिठी सोडायला तयार नाही, पण संत दयाळू असतात ना. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माई काळजी करू नका, मी तुम्हाला पुन्हा भस्म देतो, तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल, काळजी करू नका. पण हा माझा गोरक्ष आता जगदोद्धाराकरता मी याला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे, काळजी करू नका, तुम्हाला पुत्र होईल. दयाळपती आणि सरस्वती नाथांच्या चरणाजवळ आलेले आहेत. दयाळपतींनी सांगावं, महाराज प्रपंचातला ऐश्वर्य पुत्र संतती प्राप्ती झाली खरं होईल, पण परमार्थातलं जे खरं शाश्वत सुख आहे, समाधान आहे, ते तुमच्या खेरीज, तुमच्या चरणांशिवाय आम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि म्हणून महाराज, आम्हाला जर द्यायचंच असेल ना, तर एकच द्या. हे मागणं दयाळपतींनी सरस्वतींनी मच्छिंद्रनाथांकडे मागितलं, तेच मागणं अमृतरायांनी पूर्वरंगाच्या मूळ पदामध्ये मागितलं. संत पदाची जोड दे रे हरी, संत पदाची जोड दे रे हरी, संत पदाची जोड. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय न विसरता कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. देश विदेशातल्या करोडो मराठी बांधवांपर्यंत कीर्तनाचा संस्कार पोहोचवण्याचं एक आगळं वेगळं व्रत आम्ही हातात धरलंय. तुमची शाब्बासकी, तुमचे अभिप्राय याच्यावरच ही कीर्तनाची संस्कारधारा अशीच पुढे अविरत सुरू राहील असा मला विश्वास वाटतो. हे कीर्तन लाईक करा, हे कीर्तन शेअर करा, कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील वेगवेगळ्या अभिजात कीर्तनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा.